नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनल वर सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आज दसऱ्याचा दिवस आहे, सर्वांनी माझ्याकडून सोनं घ्या, म्हणजे सोनं रूपामध्ये एखादा प्रश्न घ्या। आजचा हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण आजच्या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, दसरा निमित्त सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। येणाऱ्या दसऱ्यापर्यंत तुम्ही चांगल्या पोस्टवर असावं असं मला वाटतं। येणाऱ्या दसऱ्यापर्यंत म्हणतोय, बघा मित्रांनो, एक वर्षाचा कालावधी दिलेला आहे तुम्हाला। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण स्वतःला सिद्ध केलेलं असावं कमीत कमी दसऱ्यापर्यंत। त्यासाठी आपण जो काही प्रयत्न करत आहोत शिक्षक पात्रता परीक्षेसाठी, त्यासाठी उपयुक्त असा एक प्रश्न आहे जे की वर्तुळाला आलेखावर विचारला जातो। विद्यार्थ्यांची अतिशय तीव्र मागणी असताना हा वर्तुळा आलेखावरील प्रश्न आजच्या सेशन मध्ये आपण कव्हर करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक वर्तुळ दिला जातो, सर्कल दिला जातो, स्तंभालेख आणि वर्तुळालेख असे दोन प्रकार पडतात आलेखाचे। याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये विचारला जातो, या घटकावर एखादे छायांकित भाग विचारला जातो, एखादा तुलनात्मक भाग विचारला जातो, एखाद्या वेळेस तुम्हाला याच घटकावर एखादा अछायांकित भाग विचारला जातो, किंवा या भागाचं क्षेत्रफळ विचारलं जाऊ शकतं। विद्यार्थी मित्रांनो, तर या वर्तुळाची सुरुवातीला ओळख करून देऊ तुम्ही काय प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न असा आहे, एका नगराची 60,000 लोकसंख्येची विभागणी धर्मीयानुसार दाखवली आहे आणि त्याचं निरीक्षण करा असं म्हटलेलं आहे। निरीक्षण करून घ्या सुरुवातीला, हा निळा भाग दिसतोय, निळ्या रेषा, ते हिंदू धर्म आहे। त्यानंतर इतर धर्मांचे लोक राहतात 45% एवढ्या भागात। ख्रिश्चन धर्माचा एवढाच भाग आहे, ख्रिश्चन धर्माचा, मुस्लिम धर्मियांचा एवढा पाव भाग आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, या वर्तुळाचं या वर्तुळालेखात एकूण लोकसंख्या, या नगरामध्ये लोकसंख्या राहते 60,000, किती लोकसंख्या राहते 60,000 एवढी लोकसंख्या राहते। याच्यावर आपल्याला 5 प्रश्न विचारले जातात। या आलेखावर 5 प्रश्न जर विचारले तर कोणत्या कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ते सांगतो। आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही विचारात घेतलं, तुम्हाला वर्तुळ हा 360 अंश सेल्सिअसचा असतो, किंवा 360 अंशाचा कोण असतो असं पण म्हणता येईल। वर्तुळाचा कोण कितीचा असतो? 360 अंश सेल्सिअसचा असतो। जर समजा तुम्ही मधून रेषा ओढली तर तुमचा हा अर्धा वर्तुळ झाला, हा अर्धा वर्तुळ झाला, म्हणजे याचा अर्धा भाग अर्धा भाग। जर तुम्ही उभी रेषा ओढली ही पुसली तर हा अर्धा भाग झाला मित्रांनो। म्हणजे बघा, आणि तुम्ही अर्ध्यातून परत अर्धा केला तर हा 45 अंश झाला, हा पण 45 अंश झाला, सॉरी हा 90 अंश झाला, 90 अंश झाला, हा पण 90 अंश झाला। आणि या 90 अंशामधून परत जर भाग टाकला, 90 अंशामधून परत भाग टाकला तर इथे 45 अंश झाला हा, आणि हा 45 अंश झाला। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने आपल्याला हा सर्कल दिलेला आहे, अशाच पद्धतीने आपल्याला हा सर्कल दिलेला आहे। या सर्कलमध्ये जर विचारात घेतलं, या सर्कलमध्ये तुम्हाला अतिशय महत्वाची गोष्ट अशी आहे की धर्मीयांचं विभाजन दिलेलं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, यामध्ये काय काय प्रश्न विचारले जातात बघा। तर याच्यामधले प्रश्न पाहू आपण एक एक करून। आता याच्यावरला पहिला प्रश्न आहे, त्या नगरातील मुस्लिम धर्मियांची लोकसंख्या किती? त्या नगरातील मुस्लिम धर्मियांची लोकसंख्या किती? क्वेश्चन मार्क, मुस्लिम धर्मियांची लोकसंख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये मुस्लिम धर्मियांची लोकसंख्या विचारलेली आहे। आता आपण जर लक्षात घेतलं, हा सर्कल 100% आहे। जर सर्कल असेल तर त्या 100% मधला मुस्लिम धर्म किती आहे रे? हा पाव भाग आहे, लक्षात घ्या, किती आहे? पाव भाग आहे। म्हणजेच काय रे? 100 चा पाव म्हणजेच काय? 25%, 60,000 25%।
भागिले 100 हे 20 हे 20 कटलं 25 अक्क 150 म्हणजेच काय आलं रे 15,000 लोकसंख्या आली मित्रांनो किती आलं 15,000 दुसरी पद्धत बघा मित्रांनो दुसरी पद्धत असं सांगता येईल 60,000 चा चौथा भाग 4 × 4 = 20 15,000 आली म्हणजे दुसरी पद्धत पण आली क्लियर म्हणजे लक्षात आलं असेल तुमच्या मुस्लिम धर्मांची लोकसंख्या संख्येमध्ये जर मोजली तर 15,000 आहे एक प्रश्न क्लियर झाला इथे त्यानंतरचा प्रश्न काय विचारला जातो बघा तर असेच प्रश्न असतात हे स्तंभालेख तुम्ही जास्त अवघड नसणारे तुम्हाला लक्षात घ्या या स्तंभालेखामध्ये काही अवघड नाही फक्त आपल्याला ते समजलं पाहिजे त्या सिच्युएशनला त्या परीक्षेमध्ये ते समजलं पाहिजे त्या सिच्युएशनला आता हे क्रिश्चन आहे इथे लिहून ठेवतो बघा अगोदरच त्यानंतरचा प्रश्न काय विचारलाय बघा हिंदू धर्मीय व ख्रिश्चन धर्मी हिंदू धर्मीय व ख्रिश्चन ख्रिश्चन धर्मीय हिंदू धर्मीय व ख्रिश्चन धर्मीय यांच्या लोकसंख्येत किती फरक आहे यांच्या लोकसंख्येत किती फरक आहे किती फरक आहे क्वेश्चन मार्क यांच्या लोकसंख्येत किती फरक आहे क्वेश्चन मार्क तर मित्रांनो लक्षात घ्या हिंदू धर्मीय म्हणजे सर्कलचा अर्धा भाग आहे हिंदू धर्मीय हा सर्कलचा अर्धा भाग आहे म्हणजे एकूण लोकसंख्येच्या अर्धी ही काय आहे रे हिंदू लोकसंख्या आहे लक्षात घ्या टोपी पडतंय काय एकूण लोकसंख्याचा अर्धा भाग काय आहे हिंदू लोकसंख्या आहे म्हणजे एकूण लोकसंख्येच्या अर्धा भाग म्हणजे 30,000 कुणाची लोकसंख्या आहे हिंदूची लोकसंख्या आहे त्यानंतर आपल्याला विचारले ख्रिश्चन धर्म आता जर हा 45 असेल म्हणजे आपण ह्या भागाला काय म्हटलोय या पाव भागाला 25 म्हटलोय 25% म्हटलोय हा जर 45 भाग आहे बघा हा पण 45 असणार बरोबर या 25 भागातला 12.5% ख्रिश्चन आहेत लक्षात घ्या किती 12.5% ख्रिश्चन आहे फक्त लक्षात आलं काय किती लोक ख्रिश्चन आहे 12.5% लोक ख्रिश्चन धर्माचे आहेत एकूण मधले 12.5 म्हणजे या सर्कलचा 12.5% सर्कलचा 12.5% काय आहे ख्रिश्चन धर्म आहे बरोबर ख्रिश्चन धर्म काय आहे 12.5% लक्षात घ्या मग मित्रांनो 12.5 कशाच्या 60,000 12.5 भागिले 100 आता हा पॉइंट काढला इथे 10 दिला हे 30 आणि हे पण 30 गेले आता बघा याचा भाग द्यायचा आपल्याला 0 6 × 35 = 3 6 × 35 = 3 6 × 12 = 12 × 3 = 15 15 × 5 = 1 आणि 6 × 1 = 7 तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घेतलं असेल तुम्ही तर हे किती झाले रे 7,500 लोक झाले काय झाले हे किती झाले 7,500 लोक झाले आता आपल्याला काय करायचंय 30,000 काय विचारलंय आपल्याला फरक विचारलाय काय विचारलाय फरक विचारलाय आता या 30,000 7,500 वजा करायचे संपला विषय 30,000 = 7,500 0, 0, 5, 2 आणि 2 = 22,500 हे लोकसंख्येतील फरक आहे त्यांच्या त्यांच्या दोघांच्या लोकसंख्येमधला फरक किती आहे 22,500 प्रश्न क्रमांक कितवा झाला हा दुसरा झाला आता तिसरा प्रश्न काय विचारलाय ते बघू आपण तिसरा प्रश्न काय विचारलाय त्याप्रमाणे पाहू तिसरा प्रश्न असा विचारलाय मित्रांनो हिंदू धर्मीय हे मुस्लिम धर्मापेक्षा किती प्रतिशत जास्त आहे हिंदू धर्मीय मुस्लिम धर्मापेक्षा किती
किती प्रतिशत जास्त आहे ते विचारले. आता मित्रांनो लक्षात घ्या, हिंदू धर्मीय लोक आहेत 30,000 बरोबर, 60,000 आहेत एकूण लोकसंख्येच्या, अर्धे हे हिंदू धर्मीय आहेत, एवढं क्लिअर आहे. हे तोंडी सोडवता येईल मित्रांनो, हिंदू आहेत 30,000. आजच्या पुढे काय करणं गरजेचं आहे बघा, च्या पुढे असा विषय आहे 30,000 60 पैकी 30,000 हिंदू आहे, तर 60,000 25% मुस्लिम आहे, 60,000 मुस्लिम आहेत, म्हणजे 60,000 25% मुस्लिम, 25 × 150 15,000 लोक मुस्लिम आहेत. आता किती प्रतिशत म्हटलं मित्रांनो, ऑप्शन काय आहेत बघायचे, 100%, 75%, 50%, 100%, 75%, 50%, 50% आणि 60%. तर यापैकी कोणतं ऑप्शन येऊ शकतं असं विचारलेलं आहे त्यांनी. तर यापैकी कोणतं ऑप्शन येऊ शकतं, तर विद्यार्थी मित्रांनो यापैकी तुमचं ऑप्शन नंबर 1 हे उत्तर असावं लागेल. कारण 15,000 30,000 एवढा म्हणजे डायरेक्ट काय आहे, 100% लोक आहेत, याच्या दुप्पट लोक आहेत, याच्या दुप्पट लोक म्हणजे 100% लोक आहेत असं सांगावं लागेल. लक्षात आलं, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा चौथा प्रश्न विचारला जातो, सॉरी तिसरा प्रश्न विचारला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे ख्रिश्चन धर्मीय, काय म्हटलं बघा, ख्रिश्चन धर्मीय लोकसंख्याच्या किती पट हिंदू धर्मीय आहे, ख्रिश्चन धर्मीय लोकसंख्येच्या किती पट इतकं वाक्यच मोडून टाकतो, ख्रिश्चन धर्मीय लोकसंख्येच्या किती पट हिंदू धर्मीय आहेत, असं विचारलेलं आहे मित्रांनो. हिंदू धर्मीय आहेत, लोकसंख्येच्या किती पट हिंदू धर्मीय आहेत, कोणता ख्रिश्चन लोकांच्या किती पट हिंदू धर्मीय आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, 25 अर्ध आहे, 12.5% आहे, म्हणजे 12.5 किती पट असतील रे, हे 50% आहेत. लक्षात घ्या, म्हणजे 12.5 असे भाग पडतील बघा, 12.5 25 50 म्हणजे 4 पट हे ख्रिश्चन धर्माच्या हिंदू 4 पट आहेत, म्हणजे त्याला चौपट असे म्हणता येईल. किती आहेत, चौपट आहेत असं म्हणता येईल. अशा पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर 4 पट द्यावं लागेल. आता शेवटचा प्रश्न काय विचारलाय बघा, या घटकावरला, इतर धर्मीय लोकांची संख्या किती आहे, इतर धर्मीय लोकांची संख्या किती आहे क्वेश्चन मार्क. तर इतर धर्माचे लोक किती आहेत बाबांनो, तर इतर धर्माचे लोक हे 45% आहेत, एकूण 45% आहेत, एका वर्तुळाच्या 45% आहेत. आपण जर विचार केला हे 100% आहे, 100% मधले 12.5% लोक काय आहेत, इतर धर्माचे आहेत, म्हणजे 60,000 12.5% ही 3 आणि ही 3 म्हणजे 7,500 लोक इतर धर्मियांचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला वर्तुळ आलेख जर आला असेल तर वर्तुळ आलेखावर अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो खरोखर सांगायचं, एवढं सोपं उदाहरण असतं हे,
तीन ते चार प्रश्न आपल्याला फुगटचे मार्क देऊन जातं. सुरुवातीला तुम्हाला या वर्तुळाचा अभ्यास करावा लागेल. अभ्यास म्हणजे काही वेगळं नाही, याला एकतर 100% पकडा किंवा 30 ते 360 अंश सेल्सिअस पकडा. दोन्ही पैकी एक पकडून तुम्हाला हे उदाहरण अशा रीतीने व्यवस्थितरित्या तुम्हाला सोडवायचे आहे. भूमितीचा हा भाग आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये काही अवघड नाही मित्रांनो. तुम्ही स्तंभालेख आला म्हणून घाबरून जाऊ नका. स्तंभालेखावरील बी उदाहरणं मी अशा पद्धतीने सोप्या रीतीने शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे, व्हिडिओ टाकणार आहे. आमच्या व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. येणारा प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आमची बेल आयकॉन प्रेस करा आणि टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्हाला टेलिग्रामची लिंक सुद्धा जॉईन करायची आहे, जे की आपल्याला सर ग्रुपमध्ये जॉईन करता येणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आमची टेस्ट सिरीज सुद्धा चालू आहे. ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज हवी असेल तर अशा प्रकारचे उदाहरण सुद्धा आम्ही त्याच्यात टाकलेले आहे, तर टेस्ट सिरीज घेऊ शकता. हा व्हॉट्सअप नंबर आहे 96568440848. तर विद्यार्थी मित्रांनो थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.